सुप्रभात, तुम्हा सर्वांचं माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान जाऊ दे. आजच्या कुकिंग ब्लॉगची सुरुवात आपण या छोट्याशा रांगोळीने करूया. रांगोळी अगदी साधीच दाखवली आहे, पण वेळप्रसंगी सर्वांना एकदम छान उपयोगी पडेल अशी आहे. आजच्या रेसिपी बरोबरच ही रांगोळी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा. आणि आज पुन्हा एकदा मी कारल्याचीच रेसिपी दाखवणार आहे. कारलं हे आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं, डायबिटीजसाठी तर खूपच चांगलं. त्याची आणखीन एक रेसिपी गेल्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला दाखवली होती आणि त्याला चांगला रिस्पॉन्सही मिळाला होता. अशीच एक चांगली कारल्याची आणखी एक रेसिपी आज आपण बघणार आहोत. खरं तर आठवड्यातून एकदा ते दोनदा आहारामध्ये कारलं आलं पाहिजे. आणि मग हे कारलं नेहमी नेहमी खायला कंटाळ येतो, तीच तीच भाजी, म्हणून आपण वेगवेगळ्या रेसिपी बघत आहोत. मागच्या आठवड्यातली रेसिपी जर तुम्ही बघितल्या नसाल कारल्याची, तर ती या व्हिडिओच्या शेवटी मी जोडत आहे. ती तुम्ही जरूर बघा आणि तशी करून बघा. खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला लोकांचा त्याच्यासाठी. आणि मुळात म्हणजे लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील, इतकं हे छान कारलं होतं. तर ती रेसिपी तुम्ही नक्की बघा. आज आपण कारल्याची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. साठी कारली स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी मध्ये कापून त्याच्यातल्या बिया आधी आपल्याला काढून टाकायच्या आहेत. मी ज्या पद्धतीने तुम्हाला कारल्याच्या रेसिपी दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही कारल्याच्या विविध रेसिपी जर आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्याला एकदा दोनदा केलात, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सर्वांना कारलं खाण्याची सवय लागेल आणि सर्वांना त्याचा आरोग्यदायी असा फायदा होईल. कारल्यामध्ये सुद्धा बरेच प्रकार असतात. काळी कारली, पांढरी कारली, गावठी कारली. गावठी कारली विशेषतः खूप छान लागतात. जर तुमच्याकडे आणलेली कारली थोडी जून झाली आणि त्याच्यामधले बिया जून तुम्हाला मिळाल्या, तर आणि आजूबाजूला तुमच्या जर म्हणजे गावासारखं ठिकाण असेल, तर अशा ठिकाणी तुम्ही त्या बिया रुतशी घातल्यात आणि त्याच्या वेलीवरच्या जर ताज्या ताज्या तुम्ही कारलीची भाजी किंवा कुठलीही रेसिपी केला, तर ती नक्कीच खूप छान होते चवीला. असं नाही की ताजी म्हणून, तर खरोखर त्या चवीमध्ये सुद्धा फरक पडतो. आता ही जी मी कारली वापरत आहे ती बाजारातलीच आहेत, पण पावसाळ्यामध्ये आम्ही सुद्धा कारलीचे वेल करतो. त्याची भाजी नक्कीच खूप छान होते. इतर म्हणजे नेहमीच्या आपल्या रेग्युलर ह्या बाजाराच्या भाजीपेक्षा खूप वेगळी टेस्ट असते त्याला. कारलं कडू म्हणून विशेषतः आपण ते टाळतो, बाजारातून आणायलाही टाळतो भाजी ती, कारण घरात सर्वांना आवडत नसते. पण अशा जर छान छान रेसिपी आपण कारल्याच्या केल्या ना, तर नक्कीच मी म्हणते अगदी आठवड्याला नाही पण महिन्यातून एक दोनदा तरी नक्कीच सर्वजण खाऊ शकतात. तर अशा रीतीने आपल्याला सर्व कारल्यांमधल्या बिया काढून त्या साफ करायच्या आहेत. आणि मग ह्याचा कडसरपणा कमी करण्यासाठी आपण काय करायचं ते पुढे मी दाखवतच आहे. साधी वाटणारी ही कारल्याची भाजी आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रेसिपी आपण करू शकतो. हे त्या तुम्हाला दाखवणारच आहे, कारण आमच्याकडे कारलं अधूनमधून येतच असतं. मिस्टरांना डायबिटीस असल्यामुळे आणि मलासुद्धा कारल्याची भाजी आवडते, त्याच्यामुळे आम्ही आधेमध्ये कारली आणतो. तर त्यावेळी प्रत्येक वेळी मी वेगवेगळी स्टेप करून तुम्हाला दाखवेन. आता काय करायचं, एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक चमचा हळद आणि दोन तीन चमचे मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये ही कारली थोडा वेळ टाकून ठेवायची 5-10 मिनिटं. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यातला कडसरपणा थोडा कमी येतो. एवढा ही अशी ही कारली जी आपण साफ केलेली आहे ती त्या पाण्यामध्ये टाकायची आणि थोडा वेळ 5-10 मिनिटं ही अशीच झाकून ठेवायची. तसंच आता मी इथे केलेलं आहे, बाऊलमध्ये हळद आणि मीठ टाकून हे थोडा वेळासाठी मी झाकण ठेवून देते याच्यावरती आणि तिथपर्यंत बाकीची तयारी करून घेते. बाकीची तयारी म्हणजे आपण ह्याच्यामध्ये वाटण लावणार आहोत, जसं आपण उसळीला वगैरे वाटण लावतो त्याप्रमाणे. तर इथे मी थोडं खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, 5-6 लसूण पाकळी, आलं थोडंसं, कोथिंबीर आणि टॉमॅटो किंवा चिंच तुम्ही ह्याच्यामध्ये वापरला तर आणखीन छान होतं. पण इथे मी आता टॉमॅटो आणि इतर कोथिंबीर वगैरे घेतलेलं नाही आहे, कारण घरामध्ये अवेलेबल नव्हतं आता माझ्याकडे. कसं आहे की आम्ही गावामध्ये राहतो आणि प्रत्येक वेळी बाजारातून वस्तू आणायला म्हणजे वेळ असतो तसं नाही. एकदाच आम्ही आठवड्यातून आणतो आणि संपलं तर मग पुन्हा लगेचच आणता येतं असं नाही. तर काही रेसिपींमध्ये मला काही ॲडिशनल ज्या गोष्टी असतात ते नेहमीच वापरायला मिळतात असं नाही, पण जे काय असतं ते मी दाखवते तुम्हाला. आता हे वाटण मी इथे भाजून घेत आहे. नेहमी आपण जसं वाटण्यासाठी भाजणी करतो तसं ते भाजून घेत आहे. तर हा माझा जो पर्सनल प्रॉब्लेम आहे तो तुम्ही समजून घ्या.
की कधी कधी मला काही गोष्टी याच्यामध्ये दाखवता येत, पण मी मेन त्याच्यातलं जे काही टॉपिक आहे ते तुम्हाला व्यवस्थित दाखवते. तर आता मी काय करणार आहे, इथे एका टोपामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे, त्याच्यावरती साळण ठेवली आहे, आणि त्याच्यामध्ये ही जी कारली आपण मागाशी ठेवली होती ती कारली ह्याच्यावरती ठेवायची आहेत, आणि ती थोडीशी आपण वाफवून घ्यायची आहेत. याच्यामुळे सुद्धा त्याच्यातला कळसरपणा थोडा कमी होतो आणि ती शिजायला पटकन होतात तयार. तर हे वाटण आपलं असं भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडेसे मी तीळसुद्धा घेतले आहेत 2 चमचे भाजून. तर असंच तुम्ही त्याच्यामध्ये शेंगदाणा वगैरे टाकलात आणखीन तुमच्याकडे जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणा वगैरे टाकून आणखीन त्याचा रुचकरपणा वाढवू शकता. मग अशी सांगितल्याप्रमाणे मी याच्यामध्ये टॉमॅटो वगैरे वापरला नाही, पण शक्यतो तुम्हाला जर शक्य असेल तर ह्याच्यामध्ये काहीतरी आंबटपणा तुम्ही वापरलात, म्हणजे तुम्ही लिंबू पिळलात किंवा टॉमॅटोची पेस्ट ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलात वाटणामध्ये, नाहीतर मग चिंच थोडीशी तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स केलात, तर आणखीन छान भाजीला रुचकर चव येते आणि कडसरपणाही कमी होतो त्याचा. तर तुम्ही ते नक्की ट्राय करू शकता. तर मिक्सरमधून भाजलेलं हे वाटण आता आपण व्यवस्थित ग्रेव्ही बनवून घेणार आहोत त्याची. एकदा का तुम्ही अशा वेगवेगळ्या कारल्याच्या रेसिपी करायला लागलात की तुम्हालाही नवीन नवीन त्याच्यामध्ये सुचायला लागेल, म्हणजे या वाटणामध्ये तुम्ही आणखीन काही काही वस्तू ॲड केल्यात, म्हणजे ज्या तुम्ही नेहमीच्या तुमच्या पद्धतीने ज्या पद्धतीचं वाटण करतात तसं तुम्ही तुमच्या पद्धतीचं वाटण काढून त्याच्यामध्ये आंबटपणासाठी आणि तिखटपणासाठी आणखीन काही ॲडिशनल करत गेलात तरीसुद्धा ह्याच्या छान छान अशा चवी तुम्ही तयार करू शकता. तर आपलं हे असं वाटण साधं तयार झालेलं आहे. हे होईपर्यंत आपली कारली इथे चांगली वाफून निघालेली आहेत. पाण्याला उकळी आल्यानंतर ती 1-2 चांगली अशी त्याला वाफा निघालेल्या आहेत. आता आपण ती काढून घेऊया आणि मग आपल्याला ती कट करायची आहेत. आता याच्यामध्ये पण बघा, जर तुम्हाला ही भरायची असतील तर तुम्ही डायरेक्टही ह्याच्यामध्ये वाटण भरून थोड्याशा तेलावरती ती तळून घेऊ शकता. पण आपण आज त्याची भाजी करणार आहोत, त्याच्यामुळे आपण मग त्याच्या बारीक चकत्या जशा आपण भाजीसाठी नेहमी रेग्युलर कापतो तशी ही भाजी आपण बारीक अशी चिरून घ्यायची आहे. म्हणजे बघा कसं, काही जणांना भरलेलं कारलं असं डायरेक्ट खायला आवडत नाही, मग त्याच्या त्यावेळी अशा जर आपण बारीक चकत्या केल्या तर ती बारीक चिरलेली भाजी त्या वाटणामध्ये अशी काही मिक्स होऊन जाते की ती भाजी खायला सर्वांना अगदी छान वाटते. जेवणाचं हे असंच आहे, आपण जेवण काय करतो त्यापेक्षा ते कसं करतो यावरती अवलंबून असतं. म्हणूनच तर आपण साध्या साध्या रानभाज्यांनाही अतिशय रुचकर असं तयार करतो, आणि असेच हे आपले कोकणातले अगदी साधे साधे पदार्थ अगदी परदेशापर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, ज्या भाज्या खरंच पौष्टिक आणि आरोग्यदायी असतात त्या आपण त्यांच्या चवीमुळे करणं टाळतो, कारण ते घरात सर्वांनाच आवडत नसतात, पण त्यांना जर आपण अशा विविध आयडिया करून रुचकर बनवलं तर त्या नक्कीच वापरात येतील आणि सर्वांना त्याचा चांगला फायदा होईल. तर आपण ही गॅसवरती भाजी करायला घेऊया. कढईमध्ये किंवा तव्यावरती थोडंसं तेल सोडून आपण त्याच्यामध्ये नेहमीच आपला मसाला टाकणार आहोत. हा मसाला तुम्ही किती तिखट खाता त्या प्रमाणात टाका. इथे मी एक मोठा चमचा टाकला आहे कारण माझा मसाला बऱ्यापैकी तिखट आहे. त्यानंतर मी मीठ टाकलं आहे. मीठ जर तुम्ही नंतर टाकणार असाल तरी चालेल, मला आधी टाकायची सवय आहे म्हणून मी आधी टाकलं. चवीनुसार मीठ टाकायचं असतं. आणि त्यानंतर मग आपण ही चिरलेली कारली त्याच्यामध्ये टाकायची आहे. व्यवस्थित चमच्याने परतून घ्यायची. फोडणीतला सर्व मसाला आता त्याला लागून येईल आणि थोडीशी आपण ती करपटवून घ्यायची, म्हणजे थोडी जरा जास्त भाजून घ्यायची, म्हणजे त्याचा कडसरपणा कमी होईल आणि रुचकरपणा वाढेल. कारल्याची भाजी जे नेहमी करतात त्यांना ही गोष्ट नक्कीच माहीत असेल की कारली जर आपण जास्त भाजून घेतली तर भाजी कडसर कमी आणि रुचकर चांगली होते. आता व्यवस्थित कारली भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये केलेलं हे वाटण टाकायचं आहे. आणि वाटण टाकल्यानंतर पाणी आपण याच्यामध्ये अगदी थोडं टाकणार, म्हणजे मिक्सरचं भांडं धुवून झाल्यानंतर जे पाणी असतं भांड्याचं तेवढं पाणी फक्त आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. कारल्याची भाजी करताना थोडा वेळ जास्त जातो, पण आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या चांगल्यासाठी आपण हे नक्कीच करू शकतो. कोणतीही गोष्ट, एखादी चांगली गोष्ट मिळवण्यासाठी जसं आपल्याला थोडं मेहनत करावी लागते तसंच जेवणाचं सुद्धा आहे. एखादा चांगला पदार्थ आपल्याला पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थ खायचा असेल त्यासाठी थोडीशी मेहनत जास्त घ्यावी लागते, पण हा पदार्थ खरंच आपल्या आरोग्यासाठी चांगला असेल तर असा वेळ द्यायला गृहिणीला कधीच कंटाळा येत नसतो. आता गॅस मोठा करून आपल्याला हे त्यातलं पाणी जे आहे ते सुकवून घ्यायचं आहे. असं एकसारखं परतून व्यवस्थित
भाजी आपल्याला सुकवून घ्यायची. एक 5 मिनिटांमध्येच लगेच पाणी त्याच्यामध्ये मुरतं आणि भाजी अशी व्यवस्थित कोरडी होते. त्यानंतर त्याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे. तर पुढे सांगायचं राहिलं असं, काही जणांना मात्र इच्छा असूनही वेळ मिळत नसतो कामामुळे, नोकरीमुळे त्यांना पुरेसा वेळ काढता येत नसतो. त्यांनी मात्र मी जी मागच्या आठवड्यामध्ये रेसिपी सांगितली आहे ती मात्र नक्की जरूर बघा. ती तुम्हाला झटपट करता येण्यासारखी आहे आणि ती अशी रेसिपी आहे की ती तुम्ही थोडे दिवस टिकूनही ठेवू शकता. म्हणजे तुम्ही जर तशी कारली बनवून ठेवली तर ती डायबिटीजसारख्या आजारी लोकांसाठी आहारामध्ये नेहमी वापरू शकता. आता ही भाजी आपली व्यवस्थित रेडी झालेली आहे. पानात वाढताना आपण ह्याच्यामध्ये या स्टेपला जरी ह्याच्यामध्ये लिंबू पिळलं तरी आणखीन छान रुचकर लागते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत